वैदिक संस्कृती भारताच्या वायव्य भागात आणि पंजाबच्या सुपीक प्रदेशात वैदिक संस्कृतीचा विकास झाला. वेद ग्रंथांची निर्मिती करणारे म्हणून त्यांच्या संस्कृतीला वैदिक संस्कृती असे म्हणतात. वैदिक संस्कृतीचे लक्षात येण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वाङ्मय. इतके प्राचीन, विपुल आणि विविध प्रकारचे वाङ्मय इतरत्र क्वचितच पाहायला मिळेल. फार प्राचीन काळापासून वैदिक काळातील लोकांनी संस्कृत भाषेत सुंदर अशी काव्यनिर्मिती केली. ऋग्वेद हा त्यांचा पहिला ग्रंथ होय. ऋग्वेदानंतर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे तीन वेद रचले गेले. त्यानंतरच्या काळात ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यांची रचना झाली. ऋग्वेद. ऋग्वेदात निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती गाणारी कवने आहेत. त्यामध्ये केलेले निसर्गाचे वर्णन अतिशय काव्यमय आहे. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ऋचा असे म्हणतात. यजुर्वेद. यजुर्वेद हा यज्ञाविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे. यज्ञात वापरायचे मंत्र आणि त्या मंत्रांची गद्यात केलेली स्पष्टीकरणे त्यात आढळतात. सामवेद. ऋग्वेदातील काव्यांचे तालासुरात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदात केलेले आहे. सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. अथर्ववेद. अथर्ववेदाचे स्वरूप वर उल्लेखलेल्या वेदांपेक्षा निराळे आहे. त्यात तत्वज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील अडचणी, संकटे, पीडा यावर उपाय सांगितलेले आहेत. औषधी वनस्पतींचीही माहिती अथर्ववेदात दिलेली आहे. ब्राह्मण ग्रंथ. ब्राह्मण ग्रंथांची रचना ही यज्ञ विधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे स्पष्ट करण्यासाठी झाली. आरण्यके. आरण्यके म्हणजे अरण्यात जाऊन रचलेले ग्रंथ. दैनंदिन जीवनापासून दूर अरण्यात जाऊन चिंतन करणारी परंपरा भारतात फार पूर्वीपासून चालत आली आहे. या परंपरेचा पाया आरण्यके रचणाऱ्या प्राचीन ऋषीमुनींनी घातला. उपनिषदे. उपनिषद याचा अर्थ गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. असे ज्ञान उपनिषदे या ग्रंथांमध्ये समाविष्ट केलेले आहे. सृष्टी कशी निर्माण झाली, ईश्वर म्हणजे काय इत्यादी अनेक गहन प्रश्नांवर त्यात चर्चा केलेली आहे. या वाङ्मयातून आपल्याला वैदिक तत्वज्ञानाचा सखोल परिचय होतो. तसेच वैदिक काळातील समाज जीवनाचीही माहिती मिळते. आर्थिक जीवन. गंगा यमुनेच्या खोऱ्यात पसरलेल्या वैदिक काळातील या लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. शेतकरी आपल्या उत्पादनाचा सहावा भाग राजाला कर म्हणून देत असत. नंतरच्या काळात शेती करण्याचे तंत्र सुधारले. नांगरणीसाठी अनेक बैलांचा वापर व नांगर याचा वापर केला जाऊ लागला. शेतकरी एक किंवा दोन पिके घेत असत. त्यामध्ये सातू, गहू, कापूस, भात, मोहरी यांचाही समावेश होता. कृषी उत्पादनाच्या वाढीबरोबरच व्यापाराचीही वाढ झाली. या काळात वस्तू विनिमयाची पद्धत रूढ होती. कृष्णल, मान, शतमान अशी वजने त्या काळी वापरत होते. व्यवसाय. लोखंडाचा वापर या काळात वाढला. लोखंडाची विविध हत्यारे व अवजारे उपयोगात आणली जाऊ लागली. त्यामुळे शेती व इतर उत्पादनात वाढ झाली. रथकार, सुतार, कुंभार इत्यादी कारागीर त्या काळाच्या भारतीय अर्थव्यवस्थेचे आणि समाज जीवनाचे आधारस्तंभ झाले. याच काळात एकाच व्यवसायातील कुशल कामगिरींनी एकत्र येऊन आपल्या आपापल्या संघटना बनवल्या. अशा संघटनांना श्रेणी असे म्हणत. राजव्यवस्था. राजा हा राज्याचा प्रमुख असे. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे व राज्याचा कारभार सुरळीत चालवणे ही राजाची मुख्य कर्तव्ये होती. राजाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैदिक काळात सभा आणि समिती अशा दोन संस्था होत्या. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत. आपल्या प्रदेशाचा कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी राजाच्या मदतीला विविध अधिकारी असत. ग्रामणी हा गावाचा प्रमुख अधिकारी असे. ग्रामवादी हा अधिकारी ग्रामणीच्या मदतीने न्यायनिवाडा करण्याचे काम पाहि. अनेक ग्रामांच्या समूह